नागपुरात काँग्रेसचा उमेदवार कोण याचा शोध गेल्या काही दिवसांपासून सुरू होता आणि त्याबाबतच एक महत्त्वाची बैठक झाली त्या बैठकीत एकमतानं शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचं नाव निश्चित करण्यात ना आलं आहे आता हायकमांड निर्णय घेणार अशी माहिती आहे माझ्यासोबत स्वतः आमदार विकास ठाकरे विकास भाऊ तुमच्या नावावर एकमत झालं या बैठकीत असं कळतंय काय सांगणार मला वाटतं की कुठल्याही नावावर अजूनपर्यंत तरी एकमत झालेलं नाही आमचे तिन्ही वरिष्ठ नेता ज्यांना निवडणुकीचा अनुभव आहे त्यांनी गाजवलं आहे राज्य गाजवलं आहे केंद्रात गाजवलेलं आहे आणि असे लोक बसले होते आणि आमच्या दुसऱ्या फळीतील सगळे आमचे सहकारी जे अभिजितजी वंजारी आमदार विशालजी मुत्तेमार आहे आमचे नगरसेवक लोक सगळे प्रशांत हे सगळे लोक बसून आपली व्यूहरचना काय असेल कसा उमेदवार द्यावा हे आम्ही तिन्ही नेत्यांचं मार्गदर्शन आता ऐकून घेतलेलं आहे आणि मला वाटते की आम्ही आमचा निर्णय या तिन्ही नेत्यांवर सोडला आहे आपल्याला काय योग्य वाटते ते आता संध्याकाळपर्यंत सी ए सीची मिटिंग आहे तर ते दिल्लीतील आमच्या नेत्यांशी बोलणार आहे आणि मला वाटते की ते डिसिजन होईल तुम्हाला लढा म्हटलं हायकमांडनी या सगळ्या नेत्यांनी तुमचं नाव दिल्लीत पाठवलं तर तुमची काय भूमिका असणार आहे माझं असं आहे की मी आधी सांगितलं होतं की निवडणूक कोणीही लढला तरी शहर अध्यक्ष म्हणून अध्यक्षाची जबाबदारी राहते शहा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची आणि ती जबाबदारी मला मी आतापर्यंत आठ निवडणुका या शहरात लढल्या हो महानगरपालिका विधानसभा अनेकदा हारलो अनेकदा जिंकलो तर मला त्या दृष्टीनं काम करण्याची हे असल्यामुळे मी ती तयारी करून ठेवलेली आहे आता निर्णय आमचा या तिन्ही श्रेष्ठींचा आहे जे नागपूर ज्यांना माहीत आहे ज्यांनी निवडणुका स्वतः काय म्हटलं ना। तुमच्या नावावर चर्चा झाली तुम्ही काही तर कळवलं असं नेताना अच्छा नावावर चर्चा झाली असताना आता सगळे अधिकार त्यांच्याकडे आहे यांना काय वाटतं दिल्लीला ते काय सांग सांगतील ते सांगू शकतील पण या क्षणी मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही की कोणता उमेदवार आहे हा तुम्हाला संधी मिळाली तुम्हाला हायकमांड ठरवलं तर तुम्ही लढाल की नाही हो की नाही हा थेट प्रश्न आहे हा हायकमांडनी ठरवलं संधी मिळाली हा तरचा प्रश्न आहे हा जेव्हा प्रश्न येईल त्यावेळेस माझा मी निर्णय सांगेल परंतु मी तुम्हाला हे सांगतो की ही निवडणूक कोणीही उमेदवार लढला तर निवडणूक लढवणारे आम्ही शहर अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे आणि सगळे कार्यकर्ते जोशात आहे आणि वेळा जिथे काँग्रेस निवडून आली तिथे तेरव्यांदा सुद्धा काँग्रेस निवडून आणणार आहे ही बैठक झाली गेल्या काही दिवसापासून नागपुरातल्या उमेदवारीबाबत विकास ठाकरे यांचं नाव पहिल्या नंबरवर आहे नेत्यांमधनं दुसरं नाव आहे ॲडव्होकेट अभिजित वंजारी आमदार आहेत त्यांना विचारूया आपण तुमचं पण नाव चर्चेत आहे काय झालं बैठकीत तर नावं सगळ्यांच्याच चर्चेमध्ये आहे आणि नागपूर शहरामध्ये जवळजवळ सव्वीस लोकांनी लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक त्यांनी सांगितलेलं आहे परंतु या ठिकाणी साहेब असतील चतुर्वेदी साहेब असतील साहेब असतील आणि स्वतः शहराध्यक्ष विकासभाऊ आमदार आहेत मी आमदार आहे आणि म्हणून सगळ्यांचं मंथन होणं गरजेचं होतं काल दिल्लीचे नेते आणि काल प्रदेशच्या नेत्यांनी ने जे ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आम्ही चर्चा केली आणि आम्ही जे काही आमचं म्हणणं आहे ते दिल्लीला कळवलेलं आहे त्याच्यामुळे ती घोषणा करण्याची किंवा कॅन्डिडेट अनाऊन्स करण्याची जबाबदारी आहे ती दिल्लीला पाठवली तुम्ही नाही आम्ही एकच नाव पाठवलेलं आहे आणि ते उद्यापर्यंत डिक्लेअर होईल आणि त्या पद्धतीने ही निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही लढतो आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि सर्वांना चालणारं नाव सर्वांचं पटणारं नाव हे आम्ही पाठवलं ठरलं तर ते नाव शंभर टक्के विकास ठाकरे यांचं आहे नाही नावाच्या बाबतीमध्ये मला सांगता येणार नाही कारण तो अधिकार पक्षश्रेष्ठींचा आहे शिष्ठ अधिकार आहे काँग्रेसच्या शिस्तीमध्येच्या बाहेर जाऊन कुणीही सांगणार नाही परंतु जी खात्रीलायक माहिती आहे या बैठकीत आमदार विकास ठाकरे यांच्या नावावर एकमत झालं आता हायकमांडला ठरवायचं आहे त्यानंतर विकास ठाकरे यांना ठरवायचं आहे की ते लोकसभा लढणार की नाही कॅमेरामॅन सचिन साय आमचं गजानन महाटे टी मराठी नागपूर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं